सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत आरक्षणाच्या आदेशाचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी केले स्वागत. माधिक समाजाच्या वतीने अनुसूचित जातीतील मागासवर्गीयांना अंतर्गत आरक्षण देण्यासाठी सदाशिव आयोग लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी स्वागत केले आहे. आज बेळगावमध्ये येऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून चन्नम्मा सर्कल येथे फटाक्यांची आतिषबाजी करून विजयी उत्सव साजरा करण्यात आला. आज बेळगावात बोलवलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. गेल्या 30 वर्षापासून अंतर्गत आरक्षणासाठी सुरू असलेल्या माधिक समाजाचा लढा जिंकला आहे. मागील भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री असलेले बसवराज बोम्मई, कायदा मंत्री जे सी माधुस्वामी आणि इतरांनी विधानसभेत चर्चा करून केंद्राला अंतर्गत आरक्षण देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देण्याचे मान्य करत माधिक समाजाच्या वतीने भाजप सरकारचे काम केल्याबद्दल आभार मानले. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताच राज्यात अंतर्गत आरक्षण लागू करण्याची विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना केली. यावेळी बसवराज सांगळी, प्रशांत ऐहोळे, बाबू पुजारी, यल्लप्पा उदली, यल्लप्पा कल्लपनवर, बसवराज अरवल्ले यांच्यासह समाज बांधवांचा सहभाग होता. 1 ऑगस्ट 2014 ला आपलं काय माधिक मातंग समाज आहे ना कर्नाटकमध्ये, आम्ही 30 वर्ष झालं हे होराट करत होतो. आम्ही त्या होराटामुळं आपल्याला सुप्रीम कोर्टमध्ये आपल्याला न्याय मिळायला लागले आणि 101 हे जातीमध्ये आपलं कर्नाटकमध्ये माधिक समाज जास्तीत जास्त लोकसंख्या असल्या आहे आणि ह्याच्यात आपल्याला शैक्षणिक आणि आर्थिक आणि सामाजिक न्याय या सर्वोच्च न्यायालयानं आपल्याला दिलेला आहे. आपल्या समाजाला खूपच आनंद झालेला आहे. अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आणि कुठं आपल्याला हे जॉब्स वगैरे आहेत ना, नोकऱ्या वगैरे, त्यात आपल्या समाजाचे लोक जास्त जात नव्हते, कारण कम लोकसंख्या असलेली लोक ते सगळे घेत होते. जॉब्स वगैरे त्यांना मिळणार आणि आपलं जास्त लोकसंख्या असून पण आपले समाज ही नोकरीमध्ये मागं होते. आता हे रिझर्वेशन मिळाल्यामुळे इनर रिझर्वेशन आपले 101 जात आहेत ना, त्यात ही माधिक समाजातली लोकसंख्या भरपूर आहेत. ह्याच्यामुळं आम्ही शैक्षणिक मागं असल्यामुळं आम्ही 30 वर्ष झालं हे चळवळी चालू होतं आपलं. ही चळवळी काल 1 ऑगस्ट 2021 आपल्या मार्फत न्याय मिळाला आहे. आम्ही आपल्या लीडर लोकाला किती 30 वर्षानं ही सगळं चळवळी केली आहेत ना, आपले समाजाचे मोठे लीडर आपल्या संघ हे रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे साहेब आहेत आणि लीडर आपले बसवराज संधी आहेत, यल्लप्पा हुदले आहेत, अरवळे आहेत आणि आपले माधिक होराट समितीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र ऐहोळे आहेत आणि सगळे इथले गोकाकचे रमेश माधर आहेत. हे सर्वांनी आम्ही वर्षानुवर्ष हे सगळं 30 वर्ष झालं आम्ही चळवळी करून हे काय हे उच्च न्यायालयामध्ये होतं, सुप्रीम कोर्टमध्ये आपल्यामार्फत न्याय मिळाला आहे आणि त्या स्टेटमध्ये हे महाराष्ट्र आणि आंध्रा आणि तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये हे आपल्या समाजाचे न्याय मिळत होतं आणि हे सगळे त्या राज्याला दिलेले आहेत आणि ही आम्ही सगळे आपले समाजाचे लीडरतर्फे आणि बेळगाव जिल्ह्यातर्फे मी सगळ्यांना आभारी आहे. या उच्च न्यायालयाला आम्ही अभिनंदन